शिक्षक मित्रांनो नमस्कार। व्हीआयपी टीचर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे जे फॉर्म आपण भरले आहेत किंवा जे रिन्यूअल आपण केले आहेत त्या अर्जाचं स्टेटस कसं बघायचं किंवा सध्या तो अर्ज कुठल्या स्थितीत आहे हे आपण कसं पाहायचं त्याविषयी आपण एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत। जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। यामध्ये सर्वप्रथम मी आता एक फ्रेश आणि एक रिन्यूअल असे दोन फॉर्म या ठिकाणी ओपन केलेले आहेत विद्यार्थ्याचे। विद्यार्थ्याचा आय डी वापरून आणि त्याचा पासवर्ड वापरून हा फॉर्म आपण ओपन केला आहे। या फॉर्मचं स्टेटस आपण या ठिकाणी सिक्युअर ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये जाऊन बघू शकतो किंवा समोर आपण जेव्हा फॉर्म ओपन करतो किंवा पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा आपल्या पुढे समोर पेज येतं तेव्हा अशा प्रकारचं येतं आणि या ठिकाणी आपल्याला डिटेल्स आपल्या विद्यार्थ्याच्या फॉर्मच्या असतात। या ठिकाणी स्कूल व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी येस आहे म्हणजे स्कूलवरून व्हेरीफाय केलेलं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफिसर डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर जो असतो आपल्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी या ठिकाणी देखील येस आहे म्हणजे जिल्ह्यावरून तो देखील व्हेरीफाय झालेला आहे हा फॉर्म। त्यानंतर खाली बँक डिटेल्स या विद्यार्थ्याच्या व्हॅलिडेट आहेत कारण हा विद्यार्थी रिन्यूअल आहे त्यामुळे इथे येस येणार आहे। आणि अमाऊंट साठी ही प्रोसेस करण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी नो आहे म्हणजे व्हेरीफाय झालेला आहे अजून पीएफएमएस साठी रिक्वेस्ट गेलेली नाही। त्यानंतर खाली दिनांक असतात की स्कूलवरून कधी व्हेरीफाय झाला 8 तारीख 3/10 आणि 18/10 तो जिल्ह्यावरून व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर एक फ्रेश फॉर्म आहे माझ्यापुढे सानिका या विद्यार्थिनीचा तर या ठिकाणी देखील स्कूल व्हेरिफिकेशन येस आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसर देखील येस आहे। त्यानंतर आधार व्हेरीफाय या ठिकाणी येस आहे आणि इथे बँक व्हॅलिड आहे व्हॅलिडेशन जो आहे अकाउंट नंबर तो या ठिकाणी नो दाखवत आहे म्हणजे हा नवीन फ्रेश विद्यार्थी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्याचं व्हॅलिडेशन व्हायचं बाकी आहे। अशा प्रकारे आपण याचं जे स्टेटस आहे ते आपण बघू शकतो। त्यानंतर सर्व अर्जाचं स्टेटस आपण एकत्रित आपल्या शाळेच्या लॉगिनवर बघू शकतो। शाळेचं लॉगिन देखील या ठिकाणी मी ओपन करून ठेवलेलं आहे। या ठिकाणी आपण रिपोर्ट्समध्ये जायचं आहे त्यापूर्वी आपण सर्व फॉर्म व्हेरीफाय करणं आवश्यक आहे। सर्व फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर आपण आता हे फ्रेश फॉर्म आहे त्या फ्रेश फॉर्मवरती आपण क्लिक केलं तर या ठिकाणी सर्वात शेवटच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करंट स्टेटस दिसेल। तर या ठिकाणी ॲप्लिकेशन फायनल व्हेरीफाईड बाय द डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर म्हणजे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसरने हा फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे हे या सर्व अर्जाचं स्टेटस आहे। परंतु जर आपण या ठिकाणी रिन्यूअल मध्ये जर गेलो परत रिपोर्ट्स मध्ये आपण व्हेरीफाईड डिफेक्टिव्ह रिजेक्टेड लिस्ट यामध्ये जायचं त्यानंतर व्हेरीफाईड ॲप्लिकेशन लिस्ट रिन्यूअल यामध्ये जर आपण गेलं तर या ठिकाणी प्लीज चेक युअर ॲप्लिकेशन स्टेटस आफ्टर समटाईम्स असा एरर बऱ्याचशा ठिकाणी येत आहे किंवा स्कूल लॉग इनला या ठिकाणी असा एरर दाखवत आहे। परंतु हा जो विद्यार्थ्याचा आय डी आहे 737 शेवटी याच आय डीचा फॉर्म मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता 737 हाच विद्यार्थी आहे तो। परंतु स्कूल लॉग इनला या ठिकाणी प्लीज चेक आफ्टर समटाईम दाखवत आहे आणि विद्यार्थ्याच्या लॉग इनला मात्र डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर व्हेरीफाईड येस दाखवत आहे म्हणजे हा या ठिकाणी स्कूल लॉग इनला येणारा एरर आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे। म्हणजे आपण जर विद्यार्थ्याच्या लॉग इनने जर आपण लॉग इन करून बघितलं तर त्या अर्जाचं स्टेटस आपल्याला लक्षात येऊ शकते। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याच्या सध्याची अर्जाची स्थिती ही वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो। त्यामुळे जर असा आपल्याला प्लीज चेक युअर ॲप्लिकेशन स्टेटस आफ्टर सम टाइम असं जर एरर दिसत असेल तर त्या विद्यार्थ्याचं वैयक्तिक लॉग इन करून पहा। रिन्यूअल असेल तर रिन्यूअल, फ्रेश असेल तर फ्रेश। शक्यतो फ्रेशला असं दिसत नाही आहे जे रिन्यूअल आपले आहेत त्या ठिकाणी अशी असा एरर स्कूल लॉग इनवरती दिसतोय तर तो विद्यार्थ्याच्या लॉग इनवरती आपल्याला करेक्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल। धन्यवाद मित्रांनो। काय जर समस्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याला सर्व मदत केली जाईल। धन्यवाद शिक्षक मित्रांनो।